या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा हरभरा वाणांची माहिती बघणार आहोत. यामध्ये आपण विजय हरभरा, दिग्विजय, फुले विक्रम, जॅकी 92-18, विशाल आणि विराट अशा सहा वाणांची संपूर्ण माहिती इथे बघणार आहोत. तर त्यासाठी कुठे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण विजय हरभरा वाणाविषयी माहिती बघूया. तर हे वाण 1993 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलं होतं. यासाठी मध्यम ते भारीची जमीन आवश्यक असते. याचा दाणा बारीक असतो, त्यामुळे 1 एकरमध्ये आपण 22 ते 25 किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता. हे हरभरा वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस केलेलं आहे, त्यामुळे कमी पाण्यात देखील एकदम चांगले उत्पादन यातून घेता येते. आपल्या विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी मित्रांनो, या वाणाचा विचार केला असता हे वाण 105 ते 110 दिवसांमध्ये काढणीसाठी तयार होते. हा वाण 1993 प्रसारित करण्यात आला होता, त्यामुळे आतापर्यंत याला खूप वर्ष झाली आहेत, त्यामुळे याची शुद्धता म्हणावं तितकी राहिलेली नाही. त्यामुळे हा वाण आता मर रोगासाठी जास्त प्रतिकारक्षम राहिलेला नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपण दिग्विजय हरभरा वाणाविषयी माहिती बघूया. तर हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी 2006 साली प्रसारित केलं होतं. या वाणाचा दाणा आकाराने मोठा असतो, त्यामुळे आपण एकरी 28 ते 30 किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता. हे वाण 90 ते 95 दिवसात काढणीसाठी तयार होते, म्हणजे सर्वात कमी कालावधीमध्ये येणारे हे वाण आहे, त्यामुळे आपण उशिरा पेरणीसाठी हे वाण वापरू शकतो. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे उशिरा पेरणी करूनही आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते, तसेच हे मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. यामध्ये मर रोगाचं प्रमाण फारच कमी आहे. आता आपण फुले विक्रम हरभरा या वाणाविषयी माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, हे हरभरा वाण 2016 साली प्रसारित करण्यात आलं होतं. याचे दाणे मध्यम आकाराचे असतात, त्यामुळे आपण एकरी 24 ते 25 किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता. याचा कालावधी 105 ते 110 दिवसाच्या आसपास असतो. फुले विक्रम या हरभरा वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची काढणी आपण मशीनद्वारे करू शकतो. हे झाड उंच वाढणारे असते आणि दुसऱ्या वाणासारखे याला खालून घाटे लागत नाही, तर जमिनीपासून थोडं उंचावर याला घाटे लागत असतात, त्यामुळे याची काढणी मशीनद्वारे एकदम सोप्या पद्धतीने करता येते. शेतकरी मित्रांनो, हे वाण मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे, परंतु मागच्या वर्षी याचे रिझल्ट लोकांना इतके समाधानकारक आलेले नाही, त्यामुळे ज्यांचं क्षेत्र मोठं आहे आणि ज्यांना मशीनने काढणी करायची आहे त्यांच्यासाठी हे वाण चांगलं आहे. आता आपण जॅकी 92-18 या हरभरा वाणाविषयी माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, हे वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2007 साली प्रसारित केलं होतं. याचा आकार टपोरा असतो, त्यामुळे एकरी आपण 25 ते 28 किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे माझं सर्वात आवडतं वाण आहे, कारण हे वाण आपण कोरडवाहू आणि बागायती अशा कोणत्याही क्षेत्रात लावू शकतो. कालावधीचा विचार केला असता 105 ते 110 दिवसांमध्ये हे वाण काढणीसाठी तयार होते. जॅकी 92-18 हे आतापर्यंत आपल्या भागामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण ठरलं आहे, तसेच हे वाण मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. यामध्ये मर रोगाचं प्रमाण कमी आहे. आता आपण विशाल हरभरा वाण याविषयी माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी 1995 साली प्रसारित केलं होतं. याचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो, त्यामुळे एकरी आपण 24 ते 25 किलोपर्यंत बियाणे वापरू शकता. कमी पाण्यामध्ये येणारं हे वाण आहे. पश्चिम महाराष्ट्र
आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरच्या लगत हे वाण जास्त प्रमाणात लागवड केली जाते. 1995 पासून हे वाण प्रसारित केलेलं आहे, त्यामुळे याची मररोगासाठी प्रतिकार क्षमता कमी झालेली दिसून येते. आता आपण विराट हरभरा वाणाविषयी माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी 2001 साली प्रसारित केलं होतं. याचे दाणे टपोरे असतात, त्यामुळे एकरी आपण 28-30 किलो बियाणे पेरणी करू शकता. 105-110 दिवसामध्ये येणारं हे वाण आहे. तसेच मररोगासाठी प्रतिकारक्षम आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यामध्ये वाण चांगले येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, एकरी बियाण्याचे प्रमाण आपण आपल्या पेरणीचे अंतर आणि आपली जमीन कशी आहे यानुसार बदलू शकता. सर्व नियोजन व्यवस्थित पार पडलं आणि जर निसर्गाची साथ मिळाली तर 1 एकरमध्ये आपण 13-14 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवू शकता. माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.